केसरकर असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं आणि पुढाकार घेतला तर दोन्ही शिवसेनेचे जे गट आहेत ते एकत्र येण्याचे. आत्मपरीक्षण कोणी करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना हीच शिवसेना. आत्मपरीक्षण जर गद्दार सांगत असेल करा आम्हाला तर कठीण आहे. या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे की जे गद्दार आहेत जे सोडून गेले आहेत त्यांना परत विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवायचं. आत्मपरीक्षणाची अजिबात गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना पूर्वी इतक्या जोमानं वाढते आणि फोफावते. ज्या अर्थी दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्याचं अर्थ त्यांनी आत्मपरीक्षण केलंय आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय. म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती. कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहे ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्या विरुद्ध माझा कार्यक्रम काय करेक्ट कार्यक्रम करतायत. ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या त्यांच्या गटामध्ये काय घालमेल सुरू आहे, काय हालचाली सुरू आहेत, कसे वाद सुरू आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही. यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भारतीय जनता पक्षामध्ये स्वतःला विलीन करून घेतील तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना परत शिवसेना स्वीकारणार आणि दुसरा त्यांच्याकडे पर्याय नाही. दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा एकत्र येण्याची भाषा हे त्यांच्या गटाचं एक वैफल्य आणि निराशा. तर तुम्ही बोलल्याप्रमाणे फेब्रुवारीपर्यंत सरकार बळ काय वाटतं कधीपर्यंत त्यामुळेच तर केसरकर बोलतायत ना एकत्र येऊया म्हणून. कशाकरता बोलतायत? वैफल्य ही निराशा आहे. 16 आमदार अपात्र ठरतील कायदेशीर दृष्टीनं आमची बाजू स्ट्रॉंग आहे. ठीक आहे विलंब होतो आहे न्यायालयात पण मंजिल होई है.